भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत. इस्लामपूर बिझनेस फोरमची IBF वतीने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बिझनेस एक्सपोचे आयोजन. वाळवा व इतर तालुका आणि परिसरातील विविध क्षेत्रातील उद्योजक यामध्ये सहभागी होणार आहेत. व्यावसायिकांसाठी 17 ते 20 हा एक्सपो सर्वांसाठी खुला राहणार आहे. इस्लामपूर सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत जयंत पाटील खुल्या नाट्यगृहामध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध व्यावसायिकांचे स्टॉल यामध्ये सहभागी होणार आहेत. ग्राहकांना खरेदीसाठी विविध ऑफर्स तसेच बँकिंग फायनान्स देखील उपलब्ध होणार आहेत. प्रतीक पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, वाळवा तालुका आणि परिसरातील ग्राहकांना नवीन बिझनेसबद्दलची माहिती, तंत्रज्ञान व उद्योजकीय प्रोत्साहनपर माहिती तसेच औद्योगिक, कमर्शियल, इंडस्ट्रीयल तसेच कृषी व बिझनेस क्षेत्रामधील वेगवेगळ्या पद्धतीचे बदल व येणाऱ्या संधीची माहिती यामध्ये मिळणार आहे. 100 स्टॉल्स यामध्ये सहभागी होणार आहेत. तरी इस्लामपूर व आसपासच्या परिसरातील लोकांनी या बिझनेस एक्सपोचा लाभ घ्यावा असे मत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, व्यावसायिकांत स्पर्धा निर्माण न करता त्यांना एका व्यासपीठावर आणून त्यांचा बिझनेस वाढीसंदर्भात मार्गदर्शनपर प्रयत्न करणार आहोत. मुंबई पुण्याच्या धर्तीवर BNI संस्था सध्या ज्या पद्धतीने काम करत आहेत ते पाहता आपल्या इस्लामपूरसारख्या भागात आपण देखील उद्योजकांचे प्रश्न सोडवणे गरजेचे वाटते. राजारामबापू दूध संघाचे संचालक धैर्यशील पाटील, IBF अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष संग्राम पाटील, महेश ओसवाल, नितीन फल्ले, धर्मवीर पाटील, जयदीप पाटील, शहाजी पाटील, मोहन जाधव, प्रशांत माळी, स्वरूप साळुंखे, प्रवीण फल्ले, विकास राजमाने, विश्वजित पवार, गणेश पाटील, दत्ता माने हे उपस्थित होते. सहसंपादक नितीन फल्ले, भारत 24 अपडेट न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या भारत 24 अपडेट न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत.